नमस्कार, MySQL डेटाबेसला जोडणी करण्याच्या पाठात स्वागत. या पाठात पाहू MySQL सर्व्हर प्रॉपर्टीज कॉन्फिगर करणे, MySQL सर्व्हर सुरू करणे, डेटाबेस तयार करून त्याच्याशी जोडणी करणे, डेटाबेस टेबल्स बनवणे, ज्याच्या दोन पद्धती पाहू. SQL एडिटर द्वारे आणि क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स द्वारे आणि शेवटी SQL स्क्रिप्ट कार्यान्वित करणे. ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम उबंटू व्हर्जन 12.04 आणि नेटबीन्स IDE व्हर्जन 7.1.1 वापरणार आहोत. तसेच आपल्याला जावा डेव्हलपमेंट किट JDK व्हर्जन 6 आणि MySQL डेटाबेस सर्व्हरची गरज आहे. हा पाठ जाणून घेण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंटचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. अधिक जाणून घेण्यासाठी दाखवलेल्या लिंकवरील PHP आणि MySQL वरील स्पोकन ट्युटोरियल बघा. या पाठात सर्वमान्य प्रोग्रामिंग परिभाषा वापरली आहे. नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणी करण्याची पद्धत येथे दाखवली जाईल. एकदा जोडणी झाली की IDE डेटाबेस एक्सप्लोरर द्वारे MySQL सोबत कार्य करू. आता IDE वर जाऊ. नेटबीन्स IDE मध्ये MySQL RDBMS चा आधार अंतर्भूत आहे. नेटबीन्स मध्ये MySQL डेटाबेस सर्व्हर ऍक्सेस करण्यापूर्वी त्याच्या सर्व्हर प्रॉपर्टीज कॉन्फिगर करणे गरजेचे आहे. सर्व्हिसेस विंडो मध्ये डेटाबेसेस नोडवर राईट क्लिक करा. MySQL सर्व्हर प्रॉपर्टीजचा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी रजिस्टर MySQL सर्व्हर निवडा. सर्व्हरचा होस्ट नेम आणि पोर्ट योग्य असल्याची खात्री करा. IDE ने डिफॉल्ट रूपात सर्व्हरचे होस्ट नेम लोकल होस्ट असे दिले आहे. 3306 हा सर्व्हरचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे. ऍडमिनिस्ट्रेटर युजरनेम दिलेले नसल्यास ते टाइप करा. आपल्या सिस्टीमवर ऍडमिनिस्ट्रेटर युजरनेम रूट आहे. ऍडमिनिस्ट्रेटर पासवर्ड द्या. सिस्टीमवर पासवर्ड ब्लँक आहे. डायलॉग बॉक्सच्या वरती असलेल्या ऍडमिन प्रॉपर्टीज टॅबवर क्लिक करा. हे MySQL सर्व्हर नियंत्रित करण्यासाठी माहिती भरण्याची परवानगी देते. पाथ URL टू ऍडमिन टूल फील्ड मध्ये टाइप करा किंवा MySQL ऍडमिनिस्ट्रेशन ऍप्लिकेशनचे लोकेशन ब्राउज करा. आपल्या सिस्टीमवर टूलचे लोकेशन /usr/bin/mysqladmin आहे. आर्ग्युमेंट्स फील्ड मध्ये ऍडमिन टूल साठी कोणतेही आर्ग्युमेंट टाइप करा. हे रिकामे देखील ठेवता येते. पाथ टू स्टार्ट कमांड फील्ड मध्ये टाइप करा किंवा MySQL स्टार्ट कमांडचे लोकेशन ब्राउज करा. आपल्या सिस्टीमवर /usr/bin/mysqld_safe आहे. स्टार्ट कमांडच्या आर्ग्युमेंट्स फील्ड मध्ये कोणतेही आर्ग्युमेंट टाइप करू शकता. येथे आपण -u स्पेस रूट स्पेस स्टार्ट टाइप करत आहोत. पाथ टू स्टॉप कमांड फील्ड मध्ये टाइप करा किंवा MySQL स्टॉप कमांडचे लोकेशन ब्राउज करा. हा MySQL ऍडमिन वर जाण्याचा पाथ बऱ्याचदा MySQL इन्स्टॉलेशनच्या बिन फोल्डर मध्ये असतो. आपल्या सिस्टीम वर ते /usr/bin/mysqladmin आहे. MySQL ऍडमिन ही कमांड असल्यास आर्ग्युमेंट्स फील्ड मध्ये टाइप करा -u स्पेस रूट स्पेस स्टॉप. हे पूर्ण झाल्यावर ऍडमिन प्रॉपर्टीज टॅब स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे. ओके क्लिक करा. प्रथम आपल्या मशीनवर MySQL डेटाबेस सर्व्हर सुरू असल्याची खात्री करू. सर्व्हिस विंडोतील MySQL सर्व्हर नोड MySQL डेटाबेस सर्व्हर कनेक्ट झाला आहे की नाही ते दर्शवते. तो कार्यान्वित होत असल्याची खात्री झाल्यावर डेटाबेसेस खाली MySQL सर्व्हर नोडवर
राइट क्लिक करून कनेक्ट निवडा. MySQL सर्व्हर नोड एक्सपांड केल्यावर सर्व उपलब्ध MySQL डेटाबेसेस दिसतील. डेटाबेसेस बरोबर देवाणघेवाण करण्याची सर्वसामान्य पद्धत म्हणजे SQL एडिटर. त्यासाठी NetBeans कडे बिल्ट इन SQL एडिटर आहे. कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून हे ऍक्सेस करू शकतो. SQL एडिटर द्वारे नवा डेटाबेस इन्स्टन्स बनवू. सर्व्हिसेस विंडोमध्ये MySQL सर्व्हर नोडवर राईट क्लिक करून क्रिएट डेटाबेस निवडा. क्रिएट डेटाबेस डायलॉग बॉक्स मध्ये नव्या डेटाबेसचे नाव टाइप करा. माय न्यू डेटाबेस नाव देऊ. दिलेल्या युजरला पूर्ण ऍक्सेस तुम्ही प्रदान करू शकता. डिफॉल्ट रूपात केवळ ऍडमिन युजरला विशिष्ट कमांड्स कार्यान्वित करण्याची परवानगी असते. ड्रॉप डाउन लिस्ट द्वारे तुम्ही या परवानगी विशिष्ट युजरला देऊ शकता. ड्रॉप टेबल्स याशिवाय बहुतांश परवानगी युजरला देणे योग्य ठरते. फक्त त्यांच्या ऍप्लिकेशन्सने बनवलेले डेटाबेसेस मॉडिफाय करण्याची परवानगी युजरला मिळेल. आपण हा चेकबॉक्स सिलेक्ट करणार नाही. ओके क्लिक करा. आता टेबल्स बनवून त्यात डेटा भरू. डेटामध्ये थोडे बदल करू. आता माय न्यू डेटाबेस रिकामा आहे. टेबल्स मध्ये डेटा भरण्याची पहिली पद्धत बघू. डेटाबेस एक्सप्लोरर मध्ये माय न्यू डेटाबेस कनेक्शन नोड एक्सपांड करा. त्यामध्ये तीन सब फोल्डर्स आहेत. टेबल्स, व्ह्यूज आणि प्रोसिजर्स. टेबल्स फोल्डरवर राईट क्लिक करून एक्झिक्यूट कमांड निवडा. मुख्य विंडोच्या SQL एडिटर मध्ये एक रिकामा कॅनव्हस उघडेल. आता SQL एडिटर मध्ये एक साधी क्वेरी टाइप करू. आपण SQL एडिटर मध्ये एक साधी क्वेरी टाइप केली आहे. ही आपण बनवत असलेल्या काउन्सिलर टेबलची टेबल डेफिनेशन आहे. ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी वरील टास्क बार मधील रन SQL आयकॉनवर राईट क्लिक करा. किंवा SQL एडिटर मध्ये राईट क्लिक करून रन स्टेटमेंट निवडा. IDE डेटाबेस मध्ये काउन्सिलर नामक टेबल बनवेल. आउटपुट विंडो मध्ये हा मेसेज बघू शकतो, जे आपल्याला कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे. केलेले बदल तपासण्यासाठी डेटाबेस एक्सप्लोरर मध्ये टेबल्स नोडवर राईट क्लिक करा. रिफ्रेश निवडा. हे दिलेल्या डेटाबेसची चालू स्थिती अपडेट करेल. आता काउन्सिलर हे नवे टेबल टेबल्स पर्यायाखाली दिसेल. टेबल नोड एक्सपांड केल्यास आपण बनवलेले कॉलम्स दिसतील. आता टेबल्स मध्ये डेटा भरण्याची पुढील पद्धत पाहू, म्हणजेच क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स वापरू. डेटाबेस एक्सप्लोरर मध्ये टेबल्स नोडवर राईट क्लिक करून क्रिएट टेबल निवडा. क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स उघडेल. टेबल नेमच्या टेक्स्ट फील्ड मध्ये सब्जेक्ट असे टाइप करा. ऍड कॉलम क्लिक करा. ऍड कॉलम डायलॉग बॉक्स मधील नेम फील्ड मध्ये आयडी असे टाइप करा. टाइपच्या ड्रॉप डाउन मेनूतून स्मॉल इंट हा डेटा टाइप निवडा. ऍड कॉलम डायलॉग बॉक्स मधील प्रायमरी कीचा चेकबॉक्स सिलेक्ट करा. हे टेबलची प्रायमरी की घोषित करण्यासाठी आहे. तुम्ही कीचा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यावर इंडेक्स आणि युनिकचे चेकबॉक्स आपोआप सिलेक्ट झालेले आहेत. तसेच नल चेकबॉक्स डिसिलेक्ट झालेला आहे, कारण प्रायमरी कीचा उपयोग डेटाबेसमधील युनिक रो शोधण्यासाठी होतो.
ओके क्लिक करा. हीच कृती करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उरलेले कॉलम्स समाविष्ट करा. आता नेम, डिस्क्रिप्शन आणि काउन्सिलर आयडीचा डेटा ठेवण्यासाठी सब्जेक्ट नावाचे टेबल बनवले आहे. ओके क्लिक करा. डेटाबेसवर SQL क्वेरीज कार्यान्वित करून त्यात डेटा समाविष्ट करू शकतो, तसेच ते मॉडिफाय आणि डिलीट करू शकतो. आता काउन्सिलर टेबल मध्ये नवे रेकॉर्ड समाविष्ट करू. टेबल्स नोडच्या कॉन्टेक्स्ट मेन्यूतून एक्झिक्यूट कमांड निवडा. मुख्य विंडोमध्ये नवे SQL एडिटर उघडेल. SQL एडिटर मध्ये ही क्वेरी टाइप करा. ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी सोर्स एडिटर मध्ये राइट क्लिक करून रन स्टेटमेंट निवडा. आता नवे रेकॉर्ड टेबल मध्ये समाविष्ट झाले की नाही ते तपासू. काउन्सिलर टेबल वर राइट क्लिक करून व्ह्यू डेटा निवडा. नवा SQL एडिटर मुख्य विंडो मध्ये उघडेल. टेबल मधील सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठीची क्वेरी आपोआप लिहिलेली दिसेल. या स्टेटमेंटचे आउटपुट वर्कस्पेसच्या खाली टेबल व्ह्यू मध्ये दाखवले जाईल. आता दिलेल्या डेटा सहित नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल. तसेच बाहेरील SQL स्क्रिप्ट थेट IDE मधून कार्यान्वित करू शकतो. येथे दाखवण्यासाठी आपल्याकडे SQL क्वेरी आहे. ही स्क्रिप्ट आधी पाहिल्याप्रमाणे दोन टेबल्स बनवेल, म्हणजेच काउन्सिलर आणि सब्जेक्ट. स्क्रिप्ट ही टेबल्स ओव्हरराइट करेल, त्यामुळे आधीपासून उपलब्ध असल्यास दोन्ही टेबल डिलीट करू. टेबल्स डिलीट करण्यासाठी काउन्सिलर टेबलवर राइट क्लिक करा. डिलीट निवडा. कन्फर्म ऑब्जेक्ट टेबल डिलीशन डायलॉग बॉक्स मध्ये येस क्लिक करा. हेच सब्जेक्ट टेबलसाठी ही करा. तुमच्या सिस्टमवरील उपलब्ध असलेली SQL क्वेरीची फाइल उघडा. फाइल मेनूतील ओपन फाइल निवडा. फाइल असलेले लोकेशन ब्राउज करा. स्क्रिप्ट आपोआप SQL एडिटर मध्ये उघडेल. माय न्यू डेटाबेस साठी कनेक्शन सिलेक्ट केल्याची खात्री करा. हे एडिटरच्या वरच्या भागात असलेल्या टूलबार मधील कनेक्शनच्या ड्रॉपडाउन मध्ये तपासा. टास्कबार मधील रन SQL बटन दाबा आणि सिलेक्ट केलेल्या डेटाबेसवर स्क्रिप्ट कार्यान्वित झाले आहे. माय न्यू डेटाबेस कनेक्शन नोडवर राइट क्लिक करून रिफ्रेश दाबा. हे दिलेल्या डेटाबेस घटकाची चालू स्थिती अपडेट करेल. आता ह्यापैकी कुठल्याही टेबलवर राइट क्लिक करून व्ह्यू डेटा निवडा आणि वर्कस्पेस मध्ये खाली नव्या टेबल्स मध्ये असलेला डेटा दिसेल. या पाठात शिकलो संगणकावर माय SQL कॉन्फिगर करणे, IDE मधून डेटाबेस सर्व्हरशी कनेक्शन सेटअप करणे, डेटा बनवणे, डिलीट आणि मॉडिफाय करणे, SQL क्वेरीज कार्यान्वित करणे. असाइनमेंट म्हणून टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा. तुमच्या पुस्तकांच्या लायब्ररीची देखभाल करण्यासाठी टेबल्समध्ये आवश्यक डेटा समाविष्ट करा. डेटा बघण्यासाठी SQL स्टेटमेंट्स कार्यान्वित करा. आपण अशाच प्रकारचा डेटाबेस बनवला आहे ज्यात मूवी लायब्ररीची माहिती संचित केली आहे. तुमची असाइनमेंट अशी दिसायला हवी. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.